होय मित्रांनो, टाटा पंच बाबत नको तेच झालेलं आहे. कंपनीने इथे ग्राहकांच्या आशेवर पाणी फिरवलेलं आहे. न्यू पंच म्हणत टाटा मोटर्सने ग्राहकांना तोच माल रिफ्रेश करून दिलाय असं वाटतंय. काय झाले नवीन लाँच झालेल्या टाटा पंच बाबत? मायलेज किती मिळणार, कोणते फीचर्स ऍड केलेत आणि डिझाईनमध्ये काय बदल झालाय का बघूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, ऑटो हेल्पर मराठीमध्ये मी अजिंक्य तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मी ग्राहकांच्या आशेवर पाणी फिरवलं आहे असं का म्हटलं आहे याचं उत्तर मी तुम्हाला पहिल्यांदा देतो. टाटा पंच फेसलिफ्ट येणार म्हटल्यावर पंच ईव्ही सारखे डिझाईन आणि इंटेरियर असणार या आशेवर ग्राहक बसले होते. पण कंपनीने जुनीच डिझाईन ठेवून थोडे फीचर्स ऍड केले आहेत आणि न्यू टाटा पंच म्हणून लॉन्च केले आहे. ना कनेक्टेड डीआरएल्स, ना नव्या स्टाईलचे स्टेअरिंग. बरं, आता जी अपडेटेड पंच आली आहे त्यामध्ये झालेले बदल आणि फीचर्स जाणून घेऊया. ज्यांना सणासुदीला पंच घ्यायचे आहे त्यांना मदत होईल. या गाडीची स्टार्टिंग प्राइस 6,13,000 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप वेरियंट 9,45,000 पर्यंत जाते. गाडीत टोटल 10 वेरियंट्स दिले जातील. तुम्हाला कंपनी 18,000 बेनिफिट सुद्धा या नवीन मॉडेल सोबत देणार आहे. पंच मध्ये आता 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाणार आहे. ही स्क्रीन वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट करते. वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स आणि USB टाइप सी चार्जिंग पोर्ट सुद्धा आता पंच मध्ये दिला जाणार आहे. फ्रंट साठी मध्यभागी हँडरेस्ट विथ ग्रँड कन्सोल सह अपडेट करण्यात आले आहे. या आधीच्या पंच मध्ये टॉप वेरियंट साठी सनरूफ राखीव होते, परंतु आता ऍडव्हेंचर या लोअर ट्रिम मध्ये देखील सनरूफ मिळणार आहे. या व्यतिरिक्त टाटा मोटर्सने डिझाईन किंवा इंजिन मध्ये काही बदल केलेले नाहीत, सांगितलेले फीचर्सच ऍड करण्यात आलेले आहेत. याच फीचर्ससह टाटा पंच आता शोरूम वरती दाखल झालेली आहे. आता तुम्हाला थोड्याच दिवसात या गाडीच्या डिलिव्हरी देखील पाहायला मिळतील. टाटा पंच मध्ये 1.2 लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे की पूर्वीचेच इंजिन आहे. यामध्ये काही बदल नाही. 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT ट्रान्समिशनचा ऑप्शन नुसत्या पेट्रोल वेरियंट सह उपलब्ध आहे, परंतु इथे देखील तुम्हाला CNG वेरियंट सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा अपडेट सध्या तरी देण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनचे वेरियंट CNG मध्ये आता घ्यावे लागेल. CNG AMT वेरियंट जे आहे ते लॉन्च व्हायला थोडा वेळ आहे, बघूया कधी येते. मी तुम्हाला अपडेट करेलच. त्यासाठी autohelper.co.in ला नक्की भेट द्या, तिथे मी अपडेट करत असतो. किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, जिथे मी पटकन तुम्हाला माहिती देत जाईल. सध्या टाटा मोटर हा ब्रँड नेक्सॉन CNG च्या लॉन्च साठी रेडी होत आहे. त्यावर मी एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की बघा. 1.2 लिटर 3-सिलेंडर रेवट्रॉन पेट्रोल इंजिन पंच मध्ये दिले जाते, जे की 87.8 PS आणि CNG मध्ये 73.5 PS पॉवर, तसेच पेट्रोल मध्ये 115 Nm टॉर्क, CNG मध्ये 103 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. नव्या पंच मध्ये पेट्रोलला 20 KMPL चे आणि CNG मोडला 27 KMKG जे मायलेज आहे ते कंपनीने क्लेम केलेले आहे. गाडीमध्ये इंधन क्षमता जर बघितली तर 37 लिटरचा पेट्रोल टँक दिलेला आहे. 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी असणारे 2 CNG टँक या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे, ज्यामुळे 8 ते 9 किलो CNG आरामशीर बसेल. बाकी बूट स्पेस 210 लिटर गाडीमध्ये दिला जातो. 187 mm ग्राउंड क्लिअरन्स या SUV मध्ये मिळणार आहे. 15 इंच टायर आणि याची जी अलोव्हीलची डिझाईन आहे ती देखील सेम असणार आहे पहिल्याप्रमाणेच, याच्यामध्ये देखील बदल केलेला नाही. व्हॉइस असिस्टेड सनरूफ मिळेल. लांबी, रुंदी, उंची सेम असेल, याच्यामध्ये प्रोपोजिशन मध्ये काहीच बदल नसेल. ब्रँडने प्युअर रिदम ही ट्रीम आता डिस्कंटिन्यू केली आहे, पण तुम्हाला त्या जागी प्युअर ऑप्शनल ही ट्रीम बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेंटर लॉकिंग, सगळे पॉवर विंडोज देण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल ORVMs या व्हेरियंट मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि व्हील कव्हर्स देखील चाकांना दिले जाणार आहेत. आता ऍडव्हेंचर S आणि ऍडव्हेंचर प्लस S हे 2 नवे सनरूफ असणारे व्हेरियंट्स ऑफर केले गेले आहेत आताच्या नवीन पंचमध्ये, ज्यामध्ये आर्मरेस्ट विथ ग्रँड कन्सोल आणि रिअर एसी वेंट जे आहेत ते दिले गेले आहेत. या ठिकाणी जे रिअर एसी वेंट्स आहेत त्याची जी जागा आहे ती बऱ्याचशा लोकांना आवडलेली नाही, कारण लोकांना असं वाटतं मधी बसणाऱ्याला ते थोडंसं डिस्टर्ब करू शकतं. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अकम्प्लिश हे व्हेरियंट आता बंद केलेलं आहे कंपनीने, त्या जागी अकम्प्लिश प्लस हे व्हेरियंट आता मिळणार आहे, ज्यामध्ये 10.25 इंच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाणार आहे. हा एक मेजर अपडेट या गाडीमध्ये मिळणार आहे. क्रिएटिव्ह या वेरियंट मध्ये आता क्रिएटिव्ह प्लस आणि क्रिएटिव्ह प्लस S या 2 ट्रिम्सचा समावेश केलेला आहे कंपनीने. या ट्रिम्स मध्ये तंत्रज्ञान अपग्रेड्स तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये टाइप सी पोर्ट, वायरलेस चार्जिंग पॅड यांसारखे प्रीमियम फीचर्स देखील ऍड केले गेले आहेत. टाटा पंच 2024 मध्ये फेसलिफ्ट न करता फक्त फीचर्स अपडेट करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही नाराज आहात का? मी तर आहे पर्सनली. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट मध्ये तुमचं मत मांडा. मी पंच CNG सविस्तर रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो इथे बघा, मराठीतनं तुम्हाला बघायला मिळेल. जय महाराष्ट्र.